हॅलो हाय नमस्कार सफेद घेवड्याची इथं उसळं बनवली आहे टिफिनसाठी आणि अक्का मसूर लावलेला आहे कुकरला तसेच चहावर चपाती चा मला कडक लागते म्हणून कडक चपाती बनवून ठेवलेली आहे आणि आता झालेली आहेत सहा दहा आहे बाहेरचा व्यू आणि आता वॉ टाइम झालेला आहे जा वॉकिंगला जाण्याचा वॉकिंगला गेल्यानंतर आज खूप छान छान असे फोटो काढलेले आहेत जे की तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत थोडेसे एडिट करून तर हा पहा सनराईजचे फोटो आहेत आणि हा आमचा वॉकिंग ट्रॅक आल्यानंतर डबा दिल्यानंतर नऊ वाजता मी पाणी आंघोळीला ठेवायच्या अगोदर किचनवरती कचरा होता आणि आज मी किचन साफ केलं नव्हतं कारण के की आज फर्निचरचं काम फिनिश होणार होतं आणि मग नंतरच सगळं काढावं ह्या हेतूनं मी फक्त जेवण झाकून ठेवलं आणि किचनवरती हे सामानसुद्धा झाकून ठेवलं बाकी किचनचा फ्लोअर मग संध्याकाळी साफ केला कपडे धुवून झाल्यानंतर झाडांना पाणी घातलं आणि जेव्हा सगळे माणसांचं हे लास्ट काम चालू होतं हँडल लावणं ते झाल्यानंतर वरचं झाडून घेतलं बऱ्यापैकी किचनमधली अजून सफाई राहिली आहे फक्त जी झाडून धूळ घ्यायची होती ती मी सगळी घेतलेली आहे अजून जे किचनच्या वरचे ट्रॉलीज क्रॉकरी आहेत त्या साफ करायच्या राहिलेल्या आहेत त्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आतनं झाडून घेतल्यानंतर मी हे व्यवस्थित सगळं पुसून घेतलं कारण की वाईट आहे त्यामुळं नवीनच टाक काढलेले बरे आहेत जेवढ्या भरण्या मी मागवल्या होत्या तेवढ्यांमध्ये सामान ठेवून भरण्या आतमध्ये व्यवस्थित ठेवल्या आणि संध्याकाळी साडेसात वाजता एवढा पसारा अजून राहिलेला होता किचन साफ करून भांडी करायचे होते हे सगळं केल्यानंतर जी मोरून आल्यानंतर आम्ही गेलो बाहेर आणि इथं आत्ता नितीश पेट्रोल भरत आहे आणि मी साईडला उभी राहून शूट करत आहे तर आम्ही बाहेर आलो होतो जेवणासाठी आणि हे आहे सातारा गोडोलीमधील लेक व्यू हॉटेल इथं मी फोटो काढल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो दरवेळेप्रमाणे आमची ठरलेलीच भाजी असते आणि ती असती मलाई कोफ्ता लेकवीला आल्यानंतर मला फक्त मलईकोप्फ्ताच खायला आवडतो बाकीच्या भाज्या इथेच काय मला बाहेरसुद्धा जास्त खायला आवडत नाहीत नऊ वाजता नितीशला स्ट्रीमिंग स्टार्ट करायचं होतं आणि सव्वा आठ वाजलं तरी आम्हाला अजून जेवण आलेलं नव्हतं जेवणाची वाट बघेस तोपर्यंत तोपर्यंत आम्ही सलाड वाढून घेतलं सलाडमध्ये मी जास्त करून नोंदचं घेते कारण ते भातावरती खायला मला बरं पडतं इथं त्यांनी वाढलं होतं मलई कोफ्ता जेवण झाल्यानंतर बाहेरच्या शॉपमधून आम्ही मसाला पाण घेतलं आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आणि असाच ब्लॉगसाठी व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय